अंतर्गत मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चिकलठा येथे व्यवसाय शिक्षण अंतर्गत शिक्षण घेत आहे. तर मी तुम्हाला काही मदत करू शकते का? हो, कारण मी ह्या योजना फर्स्टली भेट देते आणि त्याच्यामुळे मला इथली काही खूप सारी माहिती नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही मला मार्गदर्शन केलं तर छान होईल. ऑफकोर्स, नक्कीच. म्हणजे तुम्ही येथे पहिल्यांदा आलात, मग तुम्ही याच्याबद्दल काही पहिले ऐकलं होतं का या जागांबद्दल? हो, मी ऐकलेलं आहे आणि खूप सारे फोटोज वगैरे पाहिले, पण प्रत्यक्षात येऊन बघण्याचा आनंदच वेगळा असतो. म्हणजे इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग. चला मग आपण लेण्यांकडे बोलूयात का? हो, आपण लेण्या बघता बघताही बोलू शकतो. हो, चला आपण लेण्या क्रमांक एक कडे बोलूयात. लेणी क्रमांक एक ही 12 खांबांवर 20 खांबांवरती आधारित एक भव्य दालन आहे. येथे खांबांवरती सुंदर नक्षीकाम केलेले आहे. येथे भगवान बुद्धांच्या पूर्वजन्मांवर आधारित अनेक जातक कथांचे चित्रण आपल्याला ही लेण्यांमध्ये दिसून येते. परंतु ही जातक कथा म्हणजे काय? जातक कथा म्हणजे जसं की आपण ऐकतो मॉरल स्टोरीज, म्हणजे बोधकथा, दंतकथा. दंतकथा या रिअल इन्सिडेंट वरती आधारित असतात. पण मग रिअल इन्सिडेंट वरती आधारित असतात, जसं की आपण ऐकतो कृष्णाची गोष्ट किंवा रामाची गोष्ट. त्याचप्रमाणे जातक कथा हा एक सत्य घटनांवर आधारित गोष्टींचा संग्रह असतो, याला जातक कथा असे म्हणतात. म्हणजेच भगवान बुद्धांच्या पूर्वजन्माच्या जातक कथांचे चित्रण आपल्याला येथे दिसून येते. आणि सोबतच येथे भगवान बुद्धांचे किंवा त्यांच्या बुद्ध अनुयायांच्या विविध मुद्रा, जसे की पद्मपाणी, दरबार दृश्य आणि सोबतच पक्षी, फळे आणि फुले यांच्या अनेक यांच्या अशा अनेक नक्षीकाम आपल्याला येथील छतांवरती दिसून येते. चला आपण लेणी क्रमांक 2 कडे वळूया का? चला, लेणी क्रमांक 2 या लेणीमध्ये आपल्याला डाव्या बाजूस हंसाच्या जन्माचे चित्रण केलेले दिसते. त्याचप्रमाणे बुद्धांची आई महामाया आणि त्यांचे वडील राजा शुद्धोधन त्यांची आई त्या राजाला म्हणजे राजा शुद्धोधनास सांगत आहे की माझ्या स्वप्नाचा प्रसंग सांगत आहे. त्याचप्रमाणे येथे भगवान बुद्धांच्या जन्माचे आणि त्यांच्या जन्मप्रसंगाचे अनेक चित्रण केलेले आपल्याला येथील छतांवरती दिसून येते. आपण मला बुद्ध जन्माबद्दल अजून काही थोडस सखोल माहिती द्याल का? आता विषय निघलाच आहे. तर भगवान बुद्धांचा जन्म हा नेपाळ प्रांतामध्ये लुंबिनी या गावी झाला होता. आईचे नाव महामाया आणि वडिलांचे नाव राजा शुद्धोधन असे होते. त्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर ते आपल्या मावशीकडे राहत. त्यांच्या मावशीचं नाव होतं गौतमी. तसं तर भगवान बुद्धांचं खरं नाव हे सिद्धार्थ होते, पण मावशीच्या नावावरून त्यांचं एक दुसरं नाव म्हणजेच गौतम नावही ठेवण्यात आलेले होते. त्यांनी म्हणजे मोठे होऊन आयुष्यामध्ये बघितले की समाजाची आपल्या किती बिकट परिस्थिती आहे, यांना मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणून त्यांनी आपल्या आयुष्याचे काही क्षण जगून दुसऱ्यांसाठी आपले आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांनी आपला कुटुंब त्याग म्हणजे ग्रह त्याग केला होता. चला तर आपण लेणी क्रमांक 3 कडे वळूया. लेणी क्रमांक 3 ही काही कारणास्तव अपूर्ण अवस्थेत आहे. तर आपण लेणी क्रमांक 4 कडे जाऊया. चला, लेणी क्रमांक 4 ही सर्वात मोठी लेणी आहे. या सर्व लेण्यांमधून सर्वात मोठी लेणी आहे. यामध्ये 28 खांब असून येथील दरवाजावरती द्वारपालांची म्हणजे डोरकीपरची जोडी आहे. या लेण्यांवर द्वारपालांची काय गरज? या लेण्यांवर द्वारपालांची काय गरज हा प्रश्न तुम्हाला पडला, हे साहजिकच आहे. कारण येथे जास्तीत जास्त बौद्ध लेण्या या बौद्ध धर्मावर आधारित आहे. पण इथे आपण जसं फिल्म्स मध्ये किंवा सिरियल्स मध्ये बघतो की डोरकीपरची जी जोडी असते ती ऐतिहासिक मालिकांमध्ये किंवा राजदरबारांमध्ये आपल्याला दिसून येते. मग इथे जे ह्या ज्या लेण्या आहे यामध्ये डोरकीपरची जोडी म्हणजे द्वारपालांची जोडी ही आपल्या इंडियन ट्रेडिशनला इंडिकेट करते. मग येथे भगवान बुद्धांच्या आतमध्ये भगवान बुद्धांच्या 6 भव्य मूर्त्या स्थापित करण्यात आलेल्या आहे. चला आपण पुढे बोलूयात का? चला, लेणी क्रमांक 4, लेणी क्रमांक 5. या लेणी क्रमांक 5 ही अपूर्ण अवस्थेत आहे, पण येथे काही भगवान बुद्धांच्या व इतर बुद्ध अनुयायांच्या काही अस्पष्ट आकृत्या कोरण्यात आलेल्या आहे. आपण लेणी क्रमांक 6 कडे चलूया. चला, लेणी क्रमांक 6 ही लेणी एक दोन मजली इमारत असून यामध्ये भगवान बुद्धांची एक पद्मासन मुद्रेतील एक भव्य मूर्ती आहे. पद्मासन मुद्रा कशी असते? पद्मासन मुद्रा म्हणजे ही एक अशी आसन अशी पोझिशन आहे की ज्यामध्ये बसल्यावरती पायांची थोडी टाकून आपल्या हातांची हालचाल किंवा मुद्रा अशी करण्यात येते की त्यामुळे आपले शरीर हे कमळासारखे प्रतीत होते. आणि पद्म हा कमळाचाच एक सॅनोनम म्हणजे समानार्थी शब्द आहे. उदाहरणार्थ पद्म किंवा कमल, यामुळे या पद्मासनाला आपण कमलासनही म्हणू शकतो. चला आपण लेणी क्रमांक 7 कडे चलूया.
लेणी क्रमांक 7 मध्ये येथे भगवान बुद्धांची एक आसनस्थ भव्य मूर्ती आहे. आता आसनस्थ भव्य मूर्ती म्हणजे कशी? आसनस्थ भव्य मूर्ती म्हणजे आपण नॉर्मली जेव्हा भगवान बुद्धांचा फोटो किंवा मूर्ती बघतो ती ज्या पोझिशन मध्ये बसलेली असते, ते ज्या पोझिशन मध्ये बसलेले असतात म्हणजे आपण म्हणतो बैठे बुद्ध, त्याचप्रमाणे म्हणजे ते ज्या आसनात आसनावरती बसून ध्यानमग्न होत असतात, ध्यानस्थ असतात, त्याला आसनस्थ मुद्रा म्हणतो आपण. त्यांच्या त्या मूर्तीच्या मागे त्या मूर्ती मागे भिंतीवरती एक प्रभामंडल कोरलेले, जसे आपण बघतो येथे एक प्रभामंडल कोरलेले भिंतीच्या मागे भव्य प्रभामंडल. पण प्रभामंडल या शब्दाचा अर्थ काय घेता येईल आपल्याला? जसं की आपण आपल्या हिंदू रिलिजन मध्ये बघतो, हिंदू रिलिजन्स मध्ये काही हॉली सिम्बॉल्स असतात म्हणजे धर्मचिन्ह म्हणू शकतो आपण त्याला, धर्म प्रतीक, उदाहरणार्थ ओम किंवा गुड साईन इज श्री एस श्री किंवा स्वास्तिक. त्याचप्रमाणे बौद्ध धर्मामध्ये एक हॉली सिम्बॉल आहे त्याला प्रभामंडल असे म्हणतात. लेणी क्रमांक 8 कडे चलूया का? चला. लेणी क्रमांक 8 या लेणीमध्ये ही लेणी अपूर्ण अवस्थेत आहे, पण म्हणूनच येथे टुरिझम डिपार्टमेंट म्हणजे पर्यटन विभागाने येथे इलेक्ट्रिसिटी बोर्ड म्हणजे विद्युत गृहाची निर्मिती केलेली आहे. लेणी क्रमांक 9 इकडे पुढे आहे, चला तर आपण चलूया तिकडे. लेणी क्रमांक 9 या लेणीमध्ये भिंती या लेणीमध्ये चैत्याच्या चैत्याची जी रचना आहे चैत्यगृहाची ती काटकोनात केलेली आहे. येथे चैत्यगृहात काटकोनात केलेली रचना आहे. येथे चैत्याच्या मध्यभागी अखंड दगडामध्ये कोरलेले एक स्तूप अर्धवर्तुळाकार म्हणजे हाफ सर्कल स्तूप आपल्याला दिसून येते. अखंड दगडात कशी येईल? अखंड दगडामध्ये म्हणजे जसं आपण बघतो, आपण खूप वेळा हे नाव ऐकलेलं आहे की वेरूळ लेणी येथील कैलास मंदिर हे वर्ल्ड फेमस टेम्पल आहे. यामध्ये जशी आधी कळस आणि मग नंतर पाया अशी संतोक्ती आपल्याला प्रत्यक्ष अवतरलेली दिसून येते, त्याचप्रमाणे येथेही पायापासून तर कळसापासून तर पायापर्यंत कोरत आणलेली एक मध्यभागी अर्धवर्तुळाकार स्तूप आपल्याला दिसून येते. तरी पण आणि कळस आणि पाया म्हणजे कसं नेमकं? कसं नेमकं? आपण सिम्पली कन्स्ट्रक्शन बघतो नेहमी, तेव्हा पहिले बेस तयार केला जातो आणि मग त्याच्यानंतर वरती बांधत नेलं जातं. पण जर आपण अखंड दगड बघितला तर त्याला जराही धक्का लागला तर तो हलू शकतो, पण आपण जर खालून कोरत आणले तर वरून तो दगडाचा भार एवढा असतो की तो ढासळण्याची शक्यता असते. पण जर आपण वरून कोरत आणलं तर म्हणजे खालचा दगड जो तसाच असतो, मग वरून कोरत आणल्यावरती आपण त्याचं खाली बांधकाम करू शकतो. आपण आता पुढे भरपूर चांगले नेले तर आपण तिकडे जाऊ शकतो. चला, येथे लेणी क्रमांक 10 हे हिमियन पंथी विहार आहे. येथे हिमियन पंथी विहार म्हणजे हिमियन पंथी विहार जसं आपण ऑब्विसली बघतो की इस्लाम धर्मामध्ये जसे सब रिलिजन्स असतात म्हणजे उदाहरणार्थ सिया इस्लाम आणि सुन्नी इस्लाम, त्याचप्रमाणे बौद्ध धर्मियांमध्येही एक हिनियन पंथ असतो. हिनियन या शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये असा होतो की लहान वाहन, म्हणजे आपण जसं म्हणतो स्मॉल लिटल व्हेइकल, त्याचप्रमाणे लहान वाहन असा त्याचा अर्थ होतो. आणि विहार हे एक बौद्ध धर्माचं पूजास्थळ असतं, ज्याचप्रमाणे पारसी लोकांची अग्यारी असते आपलं मंदिर आणि इस्लामी लोकांचं असतं मशिदी, त्याचप्रमाणे बौद्ध धर्मामध्ये विहार हे एक पूजास्थळ आहे. येथे आपण बघू शकतो की येथे फार मोठी विहार आहे, यामध्ये 40 खांब असून त्यावर सुंदर कोरीव काम केलेले आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे सोबतच येथे येथील जे अर्धवर्तुळाकार स्तूप आहे त्यावरती या अर्धवर्तुळाकार स्तूपांमध्ये आपल्याला दिसून येते की पाली भाषेतील काही जे लेख आहे ते आपल्याला ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेले कोरलेले दिसून येत आहे. आपण मला पाली भाषेविषयी काही महत्वाची मध्ये सांगाल का? या म्हणजे पाली भाषा ही आपण जसं ऐकतो की मराठी, गुजराती, हिंदी, तेलुगू, इंग्लिश याप्रमाणे अनेक भाषा असतात, त्याचप्रमाणे पाली भाषा ही एक म्हणजे जेव्हा आर्य समाजातील लोक आपल्या भारतामध्ये आले तेव्हा ते शुद्ध संस्कृत बोलायचे, पण आपले लोक त्यांच्यासारखं बोलायचा प्रयत्न करायचे पण बोलू शकत नसल्यामुळे त्यांची संस्कृत थोडीशी बिघाडी येतो, थोडासा डिफेक्ट असतो. तर ते जे बोलायचे त्याला संस्कृत पण अशुद्ध संस्कृत असं नाव पडलं, पण अशुद्ध संस्कृत म्हणण्याऐवजी त्याला एक योग्य शब्द हवा होता, मग त्याला प्राकृत भाषा म्हणायचे. आणि जे दक्षिण प्रांतामधले लोक होते, दक्षिण भारतातील तेथे जे आर्य लोक राहते त्यांची पाहून दक्षिण भारतीय लोक ते बोलण्याचा प्रयत्न करायचे, मग त्यांना ते प्राकृत भाषेऐवजी त्यांनी त्याला पाली.
ब्राह्मी भाषा नाव दिले आणि पुढे ते ब्राह्मी लिपी कोरलेले आहेत. ब्राह्मी लिपी म्हणजे आपण जसं सहसा ऐकतो देवनागिरी लिपी आणि आंतरराष्ट्रीय लिपी, म्हणजे देवनागिरी लिपी म्हणजे आपली मराठी भाषा, त्याचप्रमाणे ब्राह्मी लिपी ही देखील एक लिपी आहे आणि तेथे त्यामध्ये अग्रलेख कोरलेले आहेत. ब्राह्मी लिपी मध्ये आपल्याला असं दिसून येते. चला लेणी क्रमांक 11 चला लेणी क्रमांक 11 येथे एक खूप मोठा सभा मंडप आपल्याला समोर दिसून येतो. समोर पूजास्थानी भगवान बुद्धांची एक भव्य मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. परंतु हे सभा मंडप म्हणजे आपण ज्या ठिकाणी सभा करतो ते काय दुसरं काही? ऑब्व्हियसली हा प्रश्न तर तुम्हाला पडणारच होता, कारण आपण सभा मंडप या शब्दाचा अर्थ आपण लिटरली घेतो सभागृह, म्हणजे शब्दाचा अर्थ जर घेतला तर आपण त्याचा अर्थ होतो कॉन्फरन्स हॉल. पण इथे तसा अर्थ घेता व वेगळा अर्थ जर का आपण लावला तर तो असा होतो की आपण जे ऐकतो संत संघ हा एक माध्यमिक शब्द आहे, आध्यात्मिक शब्द आहे. तेथे म्हणजे संत संघ जो असतो तिथे भरपूर लोक आलेले असतात. त्याचप्रमाणे इथे बौद्धांना पूजा करण्यासाठी समोर भगवान बुद्धांची मूर्ती स्थापित केलेली आहे आणि समोरच बुद्ध अनुयायी तेथे पूजा अर्चना करत असतील असं आपण एक अंदाज करू शकतो. चला पुढे बोलूयात आपण. हो चला लेणी क्रमांक 12. पण लेणी क्रमांक 12, 13, 14 आणि 15 म्हणजे 12 ते 15 या लेण्यांमध्ये असं काही खास कोरीव काम नाही किंवा काही विशेष मूर्त्या नाही, म्हणजे असं तिथे बघण्यासारखं खास काही नाही, म्हणून आपण पुढे वळूयात. लेणी क्रमांक 16. लेणी क्रमांक 16 या लेणीमध्ये भगवान बुद्धांच्या आयुष्यातील काही जीवनातील काही महत्वाचे प्रसंग इथे आपल्याला चित्रित केलेले दिसतात. त्याचप्रमाणे येथे बुद्धांच्या जीवनातील काही प्रसंग आणि कथकली नृत्य हा एक ट्रेडिशनल डान्स आहे, जसं की महाराष्ट्राचा लावणी आणि गुजरातचा गरबा, त्याचप्रमाणे हा पण एक कथकली, हा एक क्लासिकल आणि क्लासिकल डान्स सोबतच एक ट्रेडिशनल डान्स पण आहे. मग आता आपण पुढच्या लेण्यांना नंतर भेट दिली तर चालेल का? हो. आर यू सॅटिस्फाईड फ्रॉम माय गायडन्स? थँक्यू. तुम्ही मला या लेण्याबद्दल खूप सुंदर अशी माहिती सांगितली, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. नाईस टू मीट यू.